हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींना सर्वांची जेवणं झाली. आमची पण आपल्या योग्यताईला ह्यांना जेवण दिलं तर ते मायरू योग्यताई जेवण करून आपल्या गेल्या त्या बाहेर जरा बसायला उकाडतंय घरात म्हणून. तर भाऊ बहिणींनो, रात्रीपासून आमच्याकडे पाऊस चालू आहे. आणखी बी आवळ आलेला आहे बघा. काम हे झालं मग बसलो. आता मायरूचं पप्पा आलं होतं म्हणल्यानंतर त्यांना जेवायला दिलं. बसल्या तर येतच. नमस्कार मित्रांनो. कस काय म्हणू लागले? एक नंबर. कशाच केलं तसला वाघा घेवडा. पांढरा भाऊ वाघा घेवडा. भाऊ बहिणून कालवण लय छान केलं होतं. आपल्या योग्यताईने बी दोनदा घेऊन खाल्लं लय भारी लागलं. मायरूने बी खाल्लं. शिजलेले का चांगले ते दिवशी? चांगलं झालं. पूर्ण शिजला होता घेवडा. मस्त कालवण लागत त्याचा. भाऊ बहिणी उकडाय लागलो बघा. भरपूर गरम होत आहे, काय सांगायचं. आणि त्यात आबाळ पण आलंय ना. पाऊस येतोय बघा आज पण. आणि काय भाऊ बहिणी, मायराचं पप्पा म्हणते ताई चल तुझ्या माहेरला नेऊन सोडतो तुला. काय म्हणलंय मग तुला जायचं? सताय लाईट आली. म्हणलं नाही तुम्ही मनापासून म्हणला आहे ना. मग काय तर भाऊ बहिणीनं म्हणते तर तुला नेऊन सोडतो माहेरात. जा दोन चार दिवस राह. रक्षाबंधनाला काय भाव आला नाही तुझा, मग जाऊन राहा म्हणतो तो. बघू म्हणलं जायला येईन भाऊ बहिणीनं. आता इथं माहेरू बी आपली शाळेला घालवावी लागते. आणि तिला ठेवून तर तिला शाळा बुडवून नाही जाऊ वाटत. आणि काय आता त्याला येतो म्हणला भाऊ बहीण. भावा म्हणजे माझा भाऊ म्हणला होता भाऊ बहिणीनं की मी तू येतो रक्षाबंधनाला, तर तेव्हा काय आलाच नाही. अशीच आपल्यासारखी अडचण त्याला बी काय नड पडली तर ती पण आली नाही. ती मग आता मग अशी मायरूच पप्पा म्हणतो तर चल जाऊ माळखांबीला. मी खुश झाली. मग परत म्हणते तर नुसतं म्हणलो मी परत नाराज झाली. होय जायचं म्हणलं तर भाऊ अशा दाखवत. भरपूर आले मग लय आबाळ आले लय मला. मोटरसायकल वर जायचं म्हणलं तर तुम्हाला सारखं पाऊस बिऊस राहिला. मायरी काय आता घरी राहणार आहे का? मायरी नाही राहत. पावसात गेल्यावर पिकही तो वाढायचा. त्यामुळे आता मोठी गाडी मी घेऊन जर जायचं म्हणलं गाडी तर तिला कमीत कमी 500-700 रुपयाचं पेट्रोल लागेल. आता भाऊ बहिणी आता आपली कमाई पण तुम्हाला सांगतो आहे पण राहते 1000-2000 आणला. कामाचं भरलं होतं 4 दिवस 1900 रुपये. बाजारला गेलं त्यात 1200 रुपये खाली किती राहिलं 700. इकडं तिकडं दुकानचे उधारी केला ना दुकानाची. त्यात काय होत आहे माहिती का भाऊ बहिणी, माझं डोळं पण दुखत्यात आहे का तुम्हाला? दिसतंय का डोळं माझं कसं झालं? ही तर डोळा सुटला. पाऊस एवढा नाही तर काय होते. त्यात बघा माझा आणखी डोळा सुटलाय बघा. ही तिचा भाऊ येतो म्हणला होता. नाही आला पैसे नाही तर त्यांच्याकडे बी घर घर की येईच का आम्ही पैसे वाचले. तर भाऊ बहिणीनं नडक वाढले ते पगार द्यायला सुद्धा त्यांना पैसे नाही. या पावसामुळे काम पण लागेना ती कुणाला. तुम्हाला सांगतो 2 दिवसाची पगार राहिले माझा. पाणी पाऊस पडना तर काम लागेना ती. आणि आमच्या इकडे तर भाऊ बहिणीनं जास्त करून ऊसाचीच पिकं असते ते असते दुसरे पिकं नसते ते कसे ते ऊसाची. मग ऊसाची आपण सारखी कामं नसते ती तिकडं बी. मग असं बाहेर आमच्या इकडली तर लोक बाहेर कामाला जाते ते. पण तिथं तुम्हाला सांगते कामच नसते ती. बायांना कामं नसते ती. गडी पण जास्त कामाला नसते ते. गरज ही सगळ्यालाच असते. आज तर काय मायरोज बाबा घरीच होतं. रविवार प्रत्येक रविवारी सुट्टी घेते ते ना. काय करायचंय उन्हाळा? काय ऊन तर नाही पण आबाळ आले की झोपायचं. काय करायचं जायचं? तुम्ही घेऊन जायचा का? मला सांगता ती मी गाडी चालवते. बघा भाऊ बहिणी कसं आहे. मला आधी मी काहीच नव्हती बोलली. मला दुकानला लावलं. मी दुकानावरनं आली माघारी.
नवरत्नाची तेलाची पुडी घेऊन त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून तर आली आणि मला म्हटलं चल जाऊ रक्तू जाऊ माहेरला चल माळखांबीला जाऊ तुझ्या माहेरला म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं मी खुशी झाली मी लगेच उरकायच्या तयारीत आणि परत म्हणते तू कुठं निघाली बस मोडा हाप करून टाकला लगेच माझा म्हणून म्हणलं आता की व्हिडिओज बनवते तुमच्या नावाचा मायरू पण गेली बघा आपली उन्हातानाची तिची अकोबर आहे तर आपली माझी बहीणच लागते बरं का ह्यांची तिथं गेलेले आहे ते बसायला आपली तिकडं हवा लागते मस्तपैकी मायरू बी आपली त्यांच्या लेकरात खेळत असते ते तिला येड्यावानी करते मायरू म्हणून तिची आको घेऊन तिकडे गेली आपल्या योगिताताई आता योगिताताई तर म्हणते बाबा भाऊ बहिणीनं उद्या का परवा दिवशीच जाणार आहे मी त्यांना म्हणलंय राहावा दोन चार दिवस तर निघालेच म्हणते ते आता मायरू तर जशी जसं योग्यताताई आले तर तशी मायरू आपल्या पशी नाहीच भाऊ बहिणीनं तुम्ही जास्त करून बघतच असाल जास्त करून तिच्या आता पशीच आहे आल्यापासून ती माझ्याकडे नाही मायरू झोपायला सुद्धा रडती माझ्या पशी मला आकोकडे जायचं आहे म्हणते आको मला ठेवून जाईन गावाला अगं बाळा म्हणलं झोप येतं सकाळ जा आको पशी आको नाही तुला ठेवून जात लय जीव लावते त्यांना आपल्या योग्यताताई मायरूला जीव पण लावते त्या परत रडायला लागले की घेऊन इकडे तिकडे फिरते त्या राग आला की तिच्यावर राग राग बी करते त्या लाड बी करते त्या म्हणून भाऊ बहिणीनं अजिबात मायरू त्यांना सोडत नाही बघा लय दुखीचा एकामेकांवर जीव ह्या मावळ तशी मग काय म्हणा काय म्हणाय बघा खाण तशी माती आणि मावळ तशी भाजी दोघी सारख्याच आहेत त्या नुसतं त्यांना तुम्हाला सांगते इथं उकळ इथं घरी उकाडतं तर गेल्या तिकडं अजिबात एका जागेला थांबत नाही त्या उकाड्यात आणि तर आपल्याला मोठ्या माणसाला दम निघणार तर ती तर लहान लेकरू आहे भाऊ बहिणीनं होय आणि कसं असतंय मा आपलं मायरूचं पप्पा 2 वाजता कामाला कामावरनं आलं की तिकडंच लाईट नसल्यावर बसतात देवळात मग आपल्या घरी एकदा आलं की मायरूला आपण देवळात नेतो तिकडे 2 वाजता शाळेत ती 1 वाजता सुटती ती 1 वाजता कामावरनं घरी येते तर मग त्यांच्याबरं देवळात यायचे तिकडं बसवायला कारण की ती घरीच लय येड्यावून करते उकडायला लागल्यावर म्हणून तिकडे देवळात आणलं त्यांच्याबरोबर बसावते मायरूला मग ती दोघं आपली येते ते उशीर 5 वाजता येते ती घरी बघा असले आपली मायरू खरं मोठ्या माणसांना दम निघाणं बारक्यांना काय निम्मा निघायचा एक तर पाण्याचा ठिकाण आहे आज कम्प्लीट तुम्हाला सांगते आज कम्प्लीट किती 7 दिवस झालं पाणी नाही सुटलं आता हापशाला जायचं आहे भाऊ बहिणीनं पाण्या नाही उठा की चला पाण्या चला उठा ना गं घडीभर झोपलं की भाऊ बहिणी तसंच लय आळस येतो जेवून झोपलं की लय आळस येतो उठ वाटत नाही घडीभरांनी पण उठ वाटत मग उठावलं की आणखी आम्हाला काहीतरी बोल चला आता चला चला एक खेप घेऊन येऊ पाण्यानं भांडी घासायची कसं आहे माहिती भाऊ बहिणीनं आपल्या पुनमताई तर रक्षाबंधनाला आल्या नाही तर त्याचा प्रॉब्लेम बघा हीच लय मोठा आहे पाणी नाही काय नाही तर मला सांगते पाऊस नाही उपाडा आहे इथं मैदाळा पुनमताई आपल्या आल्याच नाही त्या आणि राहिला विषय तुम्हाला सांगते मी मग रक्षाबंधनाला जायचा तर आमची बी अडचण तशीच चालली होती भाऊ बहिणीनं म्हणून काय आम्ही काही गेलेलोच नाही तिकडं माझ्या भावाला राखी बांधायला आता ते इथं म्हणला होता आता तेव्हा मी सांगा ना पण आम्हाला की म्हणून आपण माझ्याकडं पैसे नाही तर की काय नाही तर तिथपर्यंत यायला असं पण सांगा ना भ्याभ्याने बसला तो पण तसंच म्हणलं मग त्याला मी एक दिवशी मीच विचारलं म्हणलं तू का रे नाही तुझ्याकडे पैसे नाही तर काय नाही तर तू डायरेक्ट सांगून टाक म्हणलं तू काय रक्षाबंधनाला तरी काय तुला पैसे मागणार नाही तू ये म्हणलं राखी बांधून जा तर म्हणलं अगं तुला तुला द्यायचं काय नाही तुला तुला घ्यायचं द्यायचं तसं काय नाही पण म्हणलं मला तिथपर्यंत यायला पेट्रोलनं सुद्धा पैसे नाही तर मग भाऊ बहिणीनं आपण काय बोलायचं मग नाही काय बोललो मग आता हे मायरूचं पप्पा गं आपली बी तशीच अडचण होती हप्त्यामुळे ह्याच्यामुळं मग आपल्याला पण कुठं हलता येई नाही मग आता मायरूचं पप्पा म्हणलं होतं मग अशी म्हणल्यानंतर काय माझी चेष्टा करत होता काय करत होता काय माहिती त्याला जाऊ द्या मग आता काय एकदा ना होय म्हणल्या तर म्हणल्यावर नेत्याला एखादा दिवस माळखांबीला माझ्या माहेरला तर जाऊन येऊ आम्ही उभ्या उभ्याच एखाद्या वेळेस बघू आता ती उद्यापासून कामाला जायची आहे ती उद्या बी काम आहे का नाही ते काय झालं आहे त्यांचं आज बी होतं वाटतं काम पण त्यांच्या मुकदमाची आजी काही आजारी आहे जर दवाखान्यात आहे ते त्यांना फोन केला तर दवाखान्यात होती म्हणून आज कामाची रजाच घेतली आज रविवार पण होता सुट्टी घेतली आणि बसलेली आज निवांत सर्वजण कसं असतं आठवड्याभर काम करायचं मग एक दिवस तरी सुट्टी नको का जीवाला आराम
मग आज रविवारची घेतात गेल्या वेळेस मी रविवारची सुट्टी घेतली होती. चला भाऊ बहिणीने भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा बाळ कसलं गरजाय लागलंय, लय मोठा पाऊस येणार आहे. रात्री बी लय मोठा पाऊस आला, रातभर लाईट गेली आमच्या गावात. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भाऊ बहिणीला गरजाय लागले, कपडे बिपडे काढती. बाय.